Hey everyone, welcome back to Maharashtra Nursing Academy. There is one good news for all the students. We are launching test series for DHS exam after Diwali. जे सीरियस एस्पिरेंट्स आहे, मीन्स ज्यांना सिरियसली जे लोक डी एच एस एक्झामसाठी या कोणत्या पण गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे. एकदम मिनिमम प्राईस ठेवणार आहे, म्हणजे जर प्राईज मॅन्डेट आहे तेच लोक जॉईन करतील. जर थोडं प्राईस ठेवली तर खूप कमी प्राईजमध्ये आम्ही लॉन्च करणार आहोत टेस्ट सिरीज. तर आज आपला एम एस एनचा क्लास 3 आहे. चला बघूया आपण एम सी क्यू, सुरुवात करू आपल्या क्लासला. बघा काय आहे पहिला एम सी क्यू. विच इज वन वॅसो ॲक्टिव्ह सबस्टन्स विच इन्वॉल्व, काय म्हणताय, विच इज द वन वॅसो ॲक्टिव्ह सबस्टन्स इन्वॉल्व विथ कोॲग्युलेशन फेज ऑफ टिश्यू रिपेअर दॅट कॉजेस वॅसो कन्स्ट्रिक्शन अँड वॅसो डायलेशन. खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी वॅसो ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणता आहे म्हणताय, की ज्याच्यामुळे कोॲग्युलेशन फेजमध्ये टिश्यू रिपेअर होतात आणि वॅसो कन्स्ट्रिक्शन अँड वॅसो डायलेशन होत असते. ठीक आहे, बघा जे क्वेश्चन आहे ते वुंड हिलिंगशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे, वुंड हिलिंगशी. आणि हा पण टॉपिक भरपूर एक्झामशी रिलेटेड आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न पण विचारतात. तर आपल्याला वुंड हिलिंग पूर्णपणे माहिती पाहिजे. तर याचा आन्सर काय येणार, वॅसो ॲक्टिव्ह सबस्टन्स आपल्याला खालीपैकी ओळखायचा आहे, इट इज सिरोटोनिन. आता बघा सिरोटोनिनचं काय फंक्शन आहे, तर हे वॅझो कॉन्स्ट्रिक्शन करत असते. काय, वॅझो कॉन्स्ट्रिक्शन. वॅझो कॉन्स्ट्रिक्शन केल्यामुळे काय होणार, ब्लीडिंग डिक्रीज होईल. आणि सिरोटोनिन कोण रिलीज करत असते, मास्ट सेल. कोण रिलीज करत असते, मास्ट सेल. हे जे बाकीचे ऑप्शन्स आहेत हिस्टामिन ब्रॅडिकॅनिन प्रोकॅनिन याच्याबद्दल पण मी समोर एक्सप्लेन करते तुम्हाला. आधी हे लक्षात ठेवायचं की वॅझो कॉन्स्ट्रिक्शन सिरोटोनिन करत असते आणि रिलीज कोण करत आहे, सिरोटोनिन, मास्ट सेल्स. ओके, क्लिअर झालं. समोरचा प्रश्न बघू. बघा पुढला प्रश्न काय आहे, ड्युरिंग फायब्रोप्लाझिया फायब्रोप्लाझिया फेज फायब्रोप्लास्ट मायग्रेट्स इन टू द वुंड आफ्टर हाऊ मेनी डेज या आफ्टर हाऊ मेनी अवर्स. ओके, बघा फायब्रोप्लाझिया म्हणजे याला आपण ग्रॅन्युलेशन फेज पण म्हणू शकतो. कोणती फेज म्हणू शकतो, ग्रॅन्युलेशन, ग्रॅन्युलेशन फेज. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हणतात की किती अवर्स नंतर फायब्रोब्लास्ट मायग्रेट करत असते, तर याचं आन्सर 48 to 72 अवर्स. ही पूर्ण मेकॅनिझम शिकण्यासाठी एकदा आपण डायग्राम बघू आणि याच्यावरून पूर्ण मेकॅनिझम शिकू वुंड हिलिंगच्या स्टेजेस वगैरे सगळं. चला या बघा स्टेजेस ऑफ वुंड हिलिंग. सगळ्यात आधी कोणती फर्स्ट स्टेज कोणती आहे, इथे लिहिलेलं आहे ब्लीडिंग, आपण त्याला हिमोस्टॅसिस पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, हिमोस्टॅसिस, हिमोस्टॅसिस. ओके, सेकंड काय आहे, इन्फ्लॅमेशन. थर्ड कोणती स्टेज आहे, प्रॉलिफरेशन. आणि फोर्थ कोणती असणार, रिमॉडलिंग. थर्ड प्रॉलिफरेशन आणि फोर्थ रिमॉडलिंग. आता एक एक स्टेज आपण चांगल्याने समजून घेऊ त्याच्यामध्ये काय काय असते, ज्याच्यामुळे आपले सगळे एमसीक्यू सॉल्व्ह होतील. ओके, आता बघा वुंड हिलिंग म्हणजे काय. सगळ्यात आधी वुंड म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. वुंड मीन्स काय, रप्चर ऑफ सेल अँड डिस्टर्ब द फंक्शन ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल. काय होत आहे की सेलचं रप्चर होत आहे. ओके, तेव्हाच वुंड होत आहे, मीन्स रप्चर ऑफ सेल, रप्चर ऑफ सेल दॅट इज वुंड. आणि हिलिंग काय, हिलिंग काय आहे, प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय होत आहे, इन विच सेल रिस्टोर्स द फंक्शन ऑफ टिश्यू, इन विच सेल रिस्टोर द फंक्शन ऑफ टिश्यू. ठीक आहे, वुंड आणि हिलिंग हे सगळं कळलं. आता आपण बघू प्रॉपरली वुंड हिलिंगच्या स्टेजेस. चला बघा, जसे की स्टेज, फर्स्ट स्टेज कोणती, कोणती सांगितली मी, फर्स्ट स्टेज हिमोस्टॅसिस, हिमोस्टॅसिस, फर्स्ट हिमोस्टॅसिस. सेकंड इन्फ्लामेशन, इन्फ्लामेशन. थर्ड इट इज प्रॉलिफरेटिव, प्रॉलिफरेशन. ठीक आहे, अँड फोर्थ इज द रिमॉडलिंग, रिमॉडलिंग. इतक्या ह्या चार स्टेजेस समजल्या सगळ्यांना. आता आपण एक एक स्टेज चांगल्याने बघू. बघा जशी फर्स्ट हिमोस्टॅसिस, हिमोस्टॅसिस. ठीक आहे, तर हिमोस्टॅसिसमध्ये काय, ही फर्स्ट स्टेज आहे वुंड हिलिंगची.
ही किती दिवस चालत असते? 2 days. हिमोस्टॅसिस ही 2 days पर्यंत चालत असते. ओके, त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये काय होणार की जे ब्लिडिंग होत आहे, मीन्स जर बघा इथे तुम्हाला वुंड झालेलं आहे, हे ऑर्गन आहे तुमचं, ठीक आहे, इथे वुंड झालेलं आहे, तर इथे ब्लिडिंग होत आहे इथून, तर ह्या स्टेजमध्ये काय होणार की वॅझो कॉन्स्ट्रिक्शन होणार आणि ब्लिडिंग कंट्रोल केल्या जाईल. याच्यात काय होईल? वॅझो कॉन्स्ट्रिक्शन. वॅझो कॉन्स्ट्रिक्शन, त्याच्यामुळे काय होईल? ब्लिडिंग कंट्रोल होईल, ब्लिडिंग कंट्रोल होणार. सोबत सोबत बघा इथे प्लेटलेट्स पण ऍक्टिवेट होतील. प्लेटलेट्स ऍक्टिवेशन आणि मॅक्रोफेजेस, हे बघा मॅक्रोफेजेस पण याच्यामध्ये येणार. तर मॅक्रोफेजेस कशासाठी असतात? ह्या अँटीबायोट सेल्स, याच्यामुळे काय होईल? इट प्रिव्हेंट्स फ्रॉम पॅथोजेनिक अटॅक. अँटीबॉडी सेल असल्यामुळे काय? इट प्रिव्हेंट्स फ्रॉम पॅथोजेनिक अटॅक. फ्रॉम पॅथोजेनिक अटॅक काय काय होतं फर्स्ट स्टेज मध्ये बघा. जसं की फर्स्ट वॅझो कॉन्स्ट्रिक्शन होतं, वॅझो कॉन्स्ट्रिक्शनमुळे काय होणार? ब्लिडिंग स्टॉप होईल, ब्लिडिंग कंट्रोलमध्ये येईल, ब्लिडिंग अमाऊंट कमी होणार, प्लेटलेट्स पण ऍक्टिवेट होत आहे, मॅक्रोफेजेस येत आहे. मॅक्रोफेजेस काय आहे? अँटीबॉडी सेल्स आहेत आणि ते काय करतात? पॅथोजन्सला जिथे ओंड आहे तिथे येण्यापासून प्रिव्हेंट करतात, म्हणजे पॅथोजेनिक अटॅकला प्रिव्हेंट करतात, त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन कमी होणार. इतकं कळलंय? सेकंड स्टेज कडे मूव्ह करायचं. सेकंड स्टेज बघा आता. सेकंड स्टेज काय आहे? इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन, ओके. तर ह्या स्टेज मध्ये काय होईल? ही जी प्रोसेस आहे 24 hours नंतर ऍक्टिवेट होत असते आपल्या बॉडीमध्ये. मीन्स जर तुम्हाला ऊन झालेली आहे तर 24 hours नंतर ही प्रोसेस ऍक्टिवेट होणार आपल्या याच्यामध्ये. आणि ही कधी कधी लॉंग ड्युरेशन साठी पण असते किंवा शॉर्ट ड्युरेशन साठी पण असते. जसं की जर कोणती क्रोनिक वुंड आहे, जर क्रोनिक वुंड आहे तर त्याच्यामध्ये खूप लॉंग ड्युरेशन असतो ह्या स्टेजचा क्रोनिक वुंड मध्ये. बट जे आपली नॉर्मल आहे तर 24 hours to 2 weeks पर्यंत ही प्रोसेस चालते इन्फ्लामेशनची. ओके, ऑन एन एव्हरेज जर तुम्हाला बघायचं आहे तर 1 to 5 days तुम्ही म्हणू शकता. ऑन एन एव्हरेज 1 to 5 days इन्फ्लामेटरी स्टेज सुरू असते वुंड हिलिंगची. इतकं क्लिअर झालंय? आता बघा याच्यामध्ये काय रिलीज होत असते. जसं की ब्रॅडिकायनिन, ब्रॅडिकायनिन, प्रोस्टाग्लँडिन, प्रोस्टाग्लँडिन्स आणि हिस्टामिन, हिस्टामाइन्स, ठीक आहे, हे सगळं इथे रिलीज होत आहे. आणि 1 to 3 days मध्ये हे पीकवर असतं याच्या. ओके, 1 to 3 days मध्ये हे पीकवर असतं. याच्यामध्ये काय होत असते इन्फ्लामेटरी स्टेज मध्ये? याच्यामध्ये काय होणार? ब्रॅडिकायनिन, प्रोस्टाग्लँडिन्स आणि हिस्टामिन रिलीज होत आहे. ओके, तर याच्यामध्ये वॅझोडायलेशन होणार. काय होणार? वॅझोडायलेशन. वॅझोडायलेशन होत असल्यामुळे काय होईल? रेडनेस येणार, रेडनेस, स्वेलिंग पण येणार. इन्फ्लामेटरी स्टेज आहे ना, आपण इन्फ्लामेटरी स्टेज बद्दल बोलतो. आणि पेन पण होईल. बघा तुम्हाला पण माहिती असेल, जर एखाद वेळेस तुम्ही पडले आणि तुम्हाला कुठे लागलाय तर एकदम सडनली, म्हणजे जसं लागल्या आपल्याला काही होत नाही, पण आपण जेव्हा झोपतो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा झोपून उठतो तर पेन व्हायला लागते, जास्त दुखायला लागतो ना, रेड होऊन जात असतो एरिया. तेव्हा कोणती स्टेज सुरू होत असते? इन्फ्लामेटरी स्टेज सुरू होत असते. इतकं क्लिअर झालेलं आहे? जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की वॅझोडायलेशन होत असते ह्या स्टेजमध्ये, तर वॅझोडायलेशन कशामुळे होत असते? इथे हिस्टामाइन रिलीज होत असतात, याचं लेवल वाढलेलं असतं हिस्टामाइनचं. आणि हिस्टामाइन लेवल वाढत असलं त्याच्यामुळे काय होते की कॅपिलरीजची परमेबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. इट इन्क्रीज कॅपिलरी परमेबिलिटी, परमिएबिलिटी. ओके, इतकं समजलं काय होत आहे सेकंड स्टेज मध्ये? एकदम क्विक रिवाइज करू आपण. ही 24 hours पासून तर 2 weeks पर्यंत एक्सटेंड होत असते. बट इन अन एव्हरेज जर आपण एक्झाम मध्ये जर असं ऑप्शन मध्ये आलं तर 1 to 5 आपण लिहिणार. ओके, क्रोनिक वुंडसाठी ही खूप लॉंग ड्युरेशनसाठी असते. मग त्याच्यामध्ये इथे काय काय रिलीज होत आहे? ब्रॅडिकायनिन, प्रोस्टाग्लँडिन, हिस्टामिन्स. आणि याच्यामध्ये काय होत असते? वॅझोडायलेशन होत असतं. वॅझोडायलेशन मध्ये झाल्यावर काय काय सिमटम्स देणार? रेडनेस, स्वेलिंग आणि पेन. रेडनेस, स्वेलिंग, पेन, ठीक आहे.
हिस्टामाइन रिलीज होता है, त्याच्यामुळे काय होता है कि याच्यामुळे कॅपिलरीची परमेबिलिटी इन्क्रीज होता है, वॅजोडायलेशन होता है, कॅपिलरी परमेबिलिटी इन्क्रीज होता है, त्याच्यामुळे काय होता है फ्लूइड एस्केप इनटू एक्स्ट्रा सेल्युलर फेज, फ्लूइड एस्केप इनटू एक्स्ट्रा सेल्युलर फेज। ठीक है, इतकं क्लियर झालं आता सगळ्यांचं। दोन स्टेज झाल्या, आता थर्ड स्टेज बघू आपण। थर्ड स्टेज कोणती बघायची? प्रोलिफरेशन। थर्ड कोणती आहे? प्रोलिफरेशन, इट इज प्रोलिफरेशन स्टेज। याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये सेल स्टार्ट करतंय मल्टिप्लिकेशन, मीन्स याच्यामध्ये सेल डिव्हिजन होणार। इथे काय होणार? मल्टिप्लिकेशन स्टार्ट होत आहे सेलचं, मल्टिप्लिकेशन स्टार्ट अँड रिस्टोर, म्हणजे जे फंक्शन वोन झाल्यामुळे फंक्शन थांबलेलं होतं ना, तर रिस्टोर द फंक्शन ऑफ सेल अँड स्ट्रक्चर ऑफ सेल। काय? मल्टिप्लिकेशन अँड रिस्टोर द फंक्शन, रिस्टोर द फंक्शन अँड स्ट्रक्चर ऑफ सेल, अँड स्ट्रक्चर ऑफ सेल। ही कोणती फेज? प्रोलिफरेटिव्ह फेज। याच्यामध्ये काय, जसं की सेल एक आहे, याचं मल्टिप्लिकेशन स्टार्ट होईल। ओके, इतकं क्लिअर झालंय। हे बघा, ही कधी सुरू होणार? थर्ड डे ऑनवर्ड्स, थर्ड डे ऑनवर्ड स्टार्ट होईल ही स्टेज, प्रोलिफरेटिव्ह स्टेज। ओके, याच्यामध्ये काय काय होत असते, याच्यामध्ये काय काय होणार? जसं की फर्स्ट ग्रॅन्युलेशन, ग्रॅन्युलेशन, ओके, कॉन्ट्रॅक्शन्स, कॉन्ट्रॅक्शन्स आणि इपिथेलिलायझेशन, इपिथेलायझेशन। आता बघा, जे ग्रॅन्युलेशन आहे याच्यामध्ये काय होते, फायब्रोब्लास्ट सेल्स राहतात। सगळ्यांनी ऐकलं असेल फायब्रोब्लास्ट सेल, फायब्रोब्लास्ट सेल्स। ओके, त्या ह्या फेजमध्ये, म्हणजे ही जी आपली थर्ड डे ऑनवर्ड्स पासून सुरू होते, याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट सेल मोस्ट ऍक्टिव्ह सेल मानली जाते। कोणती सेल? मोस्ट ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह सेल इज फायब्रोब्लास्ट सेल। तर हे कधी? 48 टू 72 आवर्स। ओके, फायब्रोब्लास्ट सेल त्यावेळेस मोस्ट ऍक्टिव्ह असते, 48 आवर्स टू 72 आवर्सच्या याच्यामध्ये। ठीक आहे, नेक्स्ट स्टेज बघू आपण। नेक्स्ट स्टेज, सगळ्यात लास्ट स्टेज, दॅट इज अ मॅच्युरेशन स्टेज आणि रिमॉडलिंग स्टेज, मॅच्युरेशन और रिमॉडलिंग स्टेज, रिमॉडलिंग स्टेज। ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं? कोलॅजिन सिंथेसिस, कोलॅजिन सिंथेसिस, कोलॅजिन सिंथेसिस होत आहे। तर याच्यामध्ये काय होईल? स्कार फॉर्मेशन। जर प्रश्न आला की स्कार कोणत्या स्टेज मध्ये फॉर्म होत आहे, तर इट्स अ मॅच्युरेशन स्टेज और रिमॉडलिंग स्टेज मध्ये। ठीक आहे, कोलॅजिन सिंथेसिस होत असते इथे। जी फायब्रोब्लास्ट सेल आहे ती कोलॅजिन, कोलॅजिन आणि इलॅस्टिक फायबर्स हे करत असते। ठीक आहे, कोलॅजिनचं काय? कोलॅजिनला आपण कोणतं फायबर म्हणू? व्हाईट, हे व्हाईट फायबर्स असतात। आणि जे इलॅस्टिक वाले जे असतात ते येल्लो फायबर्स असतात। ओके, त्याच्यानंतर व्हाईट फायबर्सचं काम काय असते? फॉर स्ट्रेंथ अँड सपोर्ट, फॉर स्ट्रेंथ अँड सपोर्ट। इतकं क्लिअर झालंय। आता प्रश्न आला तर आपला सॉल्व झाला पाहिजे। पूर्ण स्टेजेस कव्हर झाल्या, चारही स्टेजेस। त्याच्यामध्ये काय काय रिलीज होत आहे, ब्रॅडिकायनिन वगैरे कधी रिलीज होत आहे, हिस्टामिन कधी रिलीज होत आहे, हे पण क्लिअर झालं। आता प्रश्न बघू, बघा आला प्रश्न, काय म्हणतोय? द रोल ऑफ कोलॅजिन काय आहे फॉर द स्ट्रेंथ अँड सपोर्ट, मी आता सांगितलं तुम्हाला। ओके, आपण कोलॅजिनला व्हाईट फायबर म्हणू। कोणतं फायबर? व्हाईट फायबर्स। ठीक आहे, नेक्स्ट क्लास, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन काय? अ पेशंट ऑन क्रोनिक प्रेडनिसोलॉन थेरपी, क्रोनिक प्रेडनिसोलॉन थेरपी। सगळ्यांना माहिती आहे प्रेडनिसोलॉन काय आहे? स्टीरॉइड, स्टीरॉइड आहे। ओके, चलो, फॉर रुमॅटिक आर्थरायटिस, कोणत्यासाठी, कोणता डिसीज आहे पेशंटला? रुमॅटिक आर्थरायटिस, रुमॅटिक आर्थरायटिस कोणता डिसीज आहे? इट इज ऑटो इम्युन डिसऑर्डर, ऑटो इम्युन। ठीक आहे, तर काय प्रश्न आहे? ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ व्हॉट एजंट मे मिटिगेट द डिट्रीमेंटल इफेक्ट्स ऑन वोंड हिलिंग, मीन्स खाली दिलेल्या ऑप्शनपैकी आपण असं पेशंटला काय देऊ की ज्याच्याने वोंड हिलिंगला हेल्प होणार। ठीक आहे, हा प्रश्न आहे। स्टिरॉइड सुरू आहे पेशंटला,
पेशंटला ऑटो इम्युन डिसीज आहे. आपण ज्या पण पेशंटला ऑटो इम्युन डिसीज असतात त्याला आपण स्टिरॉइड देत असतो. का देत असतो स्टिरॉइड? की त्याची इम्युनिटी, त्याची बॉडी काय करत असते, स्वतःच्याच बॉडीच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस करत असते. तर ते आपण कमी करण्यासाठी, सप्रेस करण्यासाठी, त्याची इम्युनिटी सप्रेस करण्यासाठी आपण त्याला स्टिरॉइड देत असतो. ओके. आणि ड्यू टू आपण त्याला पेशंटला स्टिरॉइड्स देत आहे त्याच्यामुळे काय होईल, डिले वुंड हिलिंग, डिले वुंड हिलिंग. तर आपल्याला वुंड हिलिंग पण प्रॉपर झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपण याच्यापैकी कोणतं विटॅमिन्स किंवा झिंक की काय काय प्रिस्क्राईब करणार, तर आपण पेशंटला विटॅमिन ए देऊ. बघा, विटॅमिन सी कशासाठी आहे, इट इज फॉर कोलॅजिन. एक सेकंड ना, विटॅमिन सी कोलॅजिन. मग त्याच्यानंतर विटॅमिन ई, विटॅमिन ई काय आहे, इम्युनिटी आहे, इम्युनिटी इन्क्रीज करते ना, इम्युनिटी बुस्टर, इम्युनिटीसाठी आहे विटॅमिन ई. तर आपण याच्यामध्ये विटॅमिन ई नाही देणार, विटॅमिन ई देऊ याचा अर्थ काय करतो, आपण त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग करतो. म्हणजे काय होणार, आणखी ते फोर्सफुली आणि विथ एकदम एक्स्ट्रा एनर्जीने एफर्ट्स लावून अँटीबॉडीज बनवणार स्वतःच्याच बॉडीच्या अगेन्स्टमध्ये. तर म्हणजे मग त्याचा काही फायदा नाही ना आपल्याला. आपण ऑलरेडी पेशंटला स्टिरॉइड देतो की त्याची इम्युनिटी सप्रेस झाली पाहिजे आणि अँटीबॉडीज नाही बनवायला पाहिजे म्हणून. तर याच्यामध्ये विटॅमिन ई पण आन्सर नाही, विटॅमिन सी पण नाही, तर विटॅमिन ए देणार. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. इनसेन्सिबल लॉस ऑफ वॉटर थ्रू लंग्स, लंग्समधून इनसेन्सिबल लॉस ऑफ वॉटर किती एम एल होणार? तर बघा, लंग्समधून किती होत असतं, 400 to 600 ml, 400 to 600. मग हे 600 to 800 ml कुठून निघणार, स्किनमधून, ड्यू टू स्वेटिंग. ओके, त्याच्यानंतर 1500 कुठून, किडनीमधून, आणि 1000 फ्रॉम स्टूल. इतकं क्लिअर झालंय, सगळ्यांना समजलं? आणि 400 to 600 फ्रॉम लंग्स. हां बघा, काय प्रश्न आहे नेक्स्ट. अ नर्स इज असेसिंग अ क्लायंट विथ सस्पेक्टेड डायग्नोसिस ऑफ हायपोकॅल्शिमिया. हायपोकॅल्शिमिया मीन्स कॅल्शियम लेवल डिक्रीज झालेलं आहे. नॉर्मल कॅल्शियम लेवल किती असतं, 9 to 10.5 और 11 mg/dL. ठीक आहे, तर हायपो झालेला आहे म्हणजे 9 खाली गेलेला असेल. विच क्लिनिकल मॅनिफेस्टेशन वुड द नर्स एक्सपेक्ट टू नोट इन द क्लायंट. खाली दिलेल्या ऑप्शनपैकी पेशंटमध्ये कोणतं मॅनिफेस्टेशन येणार, तर याचा आन्सर काय येईल, ऑफकोर्स ट्विचिंग. अजून सोबतसोबत काय काय होऊ शकते पेशंटला बघा, एक सेकंड. चलो, काय काय होणार, नमनेस, ट्विचिंग झालं, नमनेस, हायपो ॲक्टिव्ह डी, इथे काय म्हटलेलं आहे, हायपो ॲक्टिव्ह डीप टेंडन रिफ्लेक्स, नाही, पेशंटमध्ये काय होणार, हायपर ॲक्टिव्ह डीप टेंडन रिफ्लेक्स. ओके, हा नमनेस, हायपर ॲक्टिव्ह डीप टेंडन रिफ्लेक्स. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ट्रोशस साईन, पॉझिटिव्ह ट्रोशियस साईन. सोबतसोबत मसल क्रॅम्प्स, पेशंटला मसल क्रॅम्प्स पण होणार. आणि सीझर आणि एन्झायटी, काय, सीझर अँड एन्झायटी. ज्या पेशंटला हायपोकॅल्शिमिया होतो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल लक्षात ठेवा, ट्विचिंग, नमनेस, पॉझिटिव्ह ट्रोशियस साईन, हायपर ॲक्टिव्ह डीप टेंडॉन रिफ्लेक्स, मसल क्रॅम्प्स, सीझर. ठीक आहे, इतकं कळलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पा, समोरचा प्रश्न काय आहे, अ क्लायंट इज ॲट अ रिस्क फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पोटॅशियम लेवल 5.5 mg/dL. नॉर्मल पोटॅशियम लेवल किती आहे, इट इज 3.5 to 5.5, ओके, mg/dL. तर आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की कोणाला, कोणाचं पोटॅशियम लेवल इन्क्रीज होईल खाली दिलेल्या ऑप्शनपैकी. ठीक आहे, बघा, द क्लायंट विथ क्लोटायटिस, द क्लायंट विथ कुशिंग सिंड्रोम, द क्लायंट हू हॅज बीन ओव्हर यूज लक्झेटिव्ह, की द क्लायंट हू हॅज सस्टेन अ ट्रॉमॅटिक बर्न. क्लायंटची स्पेलिंग चुकलेली आहे, टायपिंग मिस्टेक आहे. ओके, तर बघा, जे फर्स्ट सेकंड अँड थर्ड ऑप्शन आहे याच्यामध्ये काय होत असते की हायपो कॅल्शेमिया, काय होणार याच्यामध्ये, हायपो कॅल्शेमिया, सॉरी हायपो कॅलेमिया, आपण पोटॅशियमबद्दल बोलत आहोत ना, तर हायपोकॅलेमिया. बट द ऑप्शन जो फोर्थ ऑप्शन आहे, द क्लायंट हू हॅज सस्टेन अ ट्रॉमॅटिक बर्न, त्यालाच होणार हायपर कॅल्शिमिया, त्यालाच काय होईल, हायपर कॅल्शिमिया मोर दॅन नॉर्मल रेंज ऑफ पोटॅशियम. ठीक आहे, आता हे बघा,
हे बघा काय होत आहे की जेव्हा आपण सेलचं डिस्ट्रक्शन होत असतं ट्रॉमा ट्रॉमॅटिक बर्न आहे तर बर्नमध्ये काय होईल सेल डिस्ट्रक्ट होतील ओके जेव्हा आपण मॅसिव्ह सेल डिस्ट्रक्शन होत असते मॅसिव्ह सेल डिस्ट्रक्शन होणार त्यावेळी काय होईल की त्याच्या त्या अर्ली स्टेजमध्ये पोटॅशियमचं शिफ्टिंग होईल सेल्युलर शिफ्टिंग पोटॅशियमचं काय पोटॅशियमचं सेल्युलर शिफ्टिंग त्याच्यामुळे ब्लडमध्ये पोटॅशियमचं लेवल इन्क्रीज होणार इतकं कळलंय कोणतं कशा कशामध्ये होऊ शकते ट्रॉमा बर्न किंवा सेप्सिस हे बघा कशात होणार ट्रॉमा बर्न सेप्सिस मध्ये पोटॅशियमचं सेल्युलर शिफ्टिंग होत असते त्याच्यामुळे हायपर कॅल्शियमिया होण्याचे चान्सेस असतात इतकं क्लिअर झालंय हां हे बघा थोडे ईसीजी चेंजेस बघू आपण ह्या लेक्चरमध्ये कारण ईसीजी चेंजेसवर कॉमनली क्वेश्चन विचारला जातो इलेक्ट्रोलाइट जर इम्बॅलन्स होत आहे हायपोकॅल्शियमिया होत आहे हायपर कॅल्शियमिया होत आहे तर ईसीजीमध्ये काय चेंजेस होणार ओके तर आपण सगळ्यात आधी बघू कॅल्शियम नॉर्मल व्हॅल्यू बघा 8.6 to 10 mg/dL ओके तर जर बघा पेशंटमध्ये हायपोकॅल्शियमिया होत आहे पेशंटला काय होत आहे हायपोकॅल्शियमिया मीन्स कॅल्शियम लेवल कमी होत आहे तर काय होईल ईसीजी चेंजमध्ये जशीही आपण नॉर्मल ईसीजी काढत आहोत ओके सगळ्यांना माहिती आहे पी क्यू आर एस कॉम्प्लेक्स टी वेव यू वेव इतकं क्लिअर झालंय तर हायपोकॅल्शियमामध्ये काय चेंजेस होईल लक्षात ठेवा जे एस टी सेगमेंट आहे एस टी सेगमेंट म्हणजे कोणता हा वाला एक सेकंड मी दुसरा पेनने घेते म्हणजे बघा हे जे आहे एस टी सेगमेंट हे प्रोलॉंग होणार आपण बोलत कशाबद्दल हायपोबद्दल हे काय होईल प्रोलॉंग लॉंग ड्युरेशन होईल म्हणजे ईसीजी कशी निघेल आपली जर ही पी वेव क्यू आर एस कॉम्प्लेक्स एस टी सेगमेंट हे दिस इथे टी वेव म्हणजे इथे जर एस टी आहे क्यू आर एस पी वेव तर हा जो ड्युरेशन राहतो ना हा इन्क्रीज होईल म्हणजे काय प्रोलॉंग एस टी सेगमेंट हायपोकॅल्शियमियामध्ये आणि सोबत इथे काय होईल प्रोलॉंग क्यू टी इंटरवल नॉर्मल ईसीजीमध्ये इतकं इंटरवल आहे क्यू टी इंटरवल बट जर हायपोकॅल्शियमिया होत आहे तर क्यू टी इंटरवल पण इन्क्रीज होणार दोन्ही प्रोलॉंग यू टी प्रोलॉंग एस टी सेगमेंट अँड प्रोलॉंग क्यू टी इंटरवल काय काय प्रोलॉंग एस टी सेगमेंट अँड प्रोलॉंग क्यू टी इंटरवल ठीक आहे इतकं क्लिअर झालंय आणि जर समजा पेशंटला हायपर कॅल्शियमिया झालेला असेल म्हणजे त्याचं कॅल्शियम लेवल इन्क्रीज झालं असेल तर काय होईल बघा आपण हायपर कॅल्शियमियाबद्दल बोलतो आता तर हायपर कॅल्शियमियामध्ये काय होणार जशी ही नॉर्मल ईसीजी तर याच्यामध्ये काय होईल शॉर्टन एस टी सेगमेंट काय होईल शॉर्टन एस टी सेगमेंट हायपोमध्ये काय होत होतं हायपोकॅल्शियमियामध्ये एस टी सेगमेंट लॉंग होत होतं बट याच्यात काय होईल शॉर्टन होईल म्हणजे ईसीजी कसं निघेल जसं की पी वेव झाली आहे क्यू आर एस कॉम्प्लेक्स झालेला त्याच्यानंतर लगेच टी वेव फॉर्म होईल इथे म्हणजे असं पी क्यू आर एस कॉम्प्लेक्स आणि टी वेव काय होत आहे शॉर्टन एस टी सेगमेंट ओके लगेच टी वेव जवळ फॉर्म होईल आणि हायपोकॅल्शियमियामध्ये काय होत आहे की प्रोलॉंग होत आहे त्याच्यानंतर सोबत वायडन टी वेव खूप वाईड होणार काय होणार वायडन टी वेव आता हायपोचे तुमचे हायपरचे क्लिअर झाले आणि हायपोचे क्लिअर झाले कॅल्शियमियाबद्दल ठीक आहे समोरचं बघू आपण इतकं समजलंय ना सगळ्यांना हायपोमध्ये काय चेंजेस होतात हायपोकॅल्शियमिया आणि हायपर कॅल्शियमिया हायपोमध्ये कमी होत आहे तर हे सगळे वाढत आहे प्रोलॉंग होत आहे मीन्स कॅल्शियम लेवल कमी होत आहे तर ईसीजी चेंजेसमध्ये सगळं प्रोलॉंग दिसतंय प्रोलॉंग एस टी सेगमेंट त्याच्यानंतर प्रोलॉंग क्यू टी इंटरवल ठीक आहे हायपरमध्ये कॅल्शियम लेवल इन्क्रीज होत आहे तर याच्यामध्ये काय होतं शॉर्टन्ड होत आहे काय होत आहे शॉर्टन्ड एस टी सेगमेंट शॉर्टन होत आहे आणि सोबत वायडन टी वेव
टीवे ओपन वाइड होता है। ओके, हे झाले कॅल्शियम कॅल्शियम बद्दल। आता आपण बघू, आता समोर काय बघणार आपण पोटॅशियम बद्दल। पोटॅशियम, ओके, पोटॅशियम म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू किती, 3.5 to 5 मिली इक्विवॅलेंट पर लिटर। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी बघू हायपोकॅल्शिमिया। हायपोकॅल्सेमिया, कॅल्सेमिया, ओके, याच्यात काय होईल, सगळ्यात आधी नॉर्मल ईसीजी ड्रॉ करू, त्याच्यावरून समजून घेऊ। नॉर्मल ईसीजी ड्रॉ करायची, दिस इज पी, QRS कॉम्प्लेक्स, टी वेव अँड यू वेव। ओके, ही नॉर्मल ईसीजी झाली आपली। आपण बघत आहोत हायपोकॅल्शिमियाबद्दल, हायपोकॅल्सेमियाबद्दल। याच्यात काय होतं, एस टी वेव डिप्रेशन। चला, हायपोकॅल्सेमियामध्ये एस टी वेव डिप्रेशन होणार। डिप्रेशन सोबत काय होईल, फ्लॅटन, शॅलो फ्लॅटन और इन्व्हर्टेड टी वेव। टी वेव जी आहे ती इन्व्हर्टेड, टी वेव इन्व्हर्टेड। आणि प्रॉमिनंट यू वेव, प्रॉमिनंट यू वेव। हे बघा, आता ही नॉर्मल ईसीजी झाली आणि ही जी हायपोकॅल्सिमियावाली ईसीजी झाली। तर याच्यामध्ये आपण काय म्हटलं, एस टी वेव डिप्रेशन होत आहे। जी एस आणि टी जी वेव आहे ही डिप्रेशन कमी होत आहे ना, बघा डिप्रेशन होत आहे, एस टी वेव डिप्रेशन। सोबत इन्व्हर्टेड टी वेव पण दिसत आहे तुम्हाला, इन्व्हर्टेड टी वेव। आणि ही जी यू वेव आहे ही प्रॉमिनंट झालेली आहे। ओके, एस टी डिप्रेशन, इन्व्हर्टेड टी वेव आणि प्रॉमिनंट यू वेव। ओके, आता आपण बोलत आहोत हायपरकॅलिमियाबद्दल, म्हणजे 5 मिली इक्विवॅलेंटच्या वर पोटॅशियमचं लेवल ब्लडमध्ये होत आहे तर काय चेंजेस होणार। सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं की ही जी पी वेव राहते ही पूर्ण फ्लॅट होतात, मीन्स फ्लॅटन पी वेव। पी वेव काय झाली, फ्लॅट। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, टॉल पीक टी वेव। त्याच्या आधी आपण हे लक्षात ठेवू की क्यू आर एस कॉम्प्लेक्स एकदम वाईड होत असतो। काय होत असतं, पहिली फ्लॅट झाली कोणती वेव, पी वेव, मग क्यू आर एस कॉम्प्लेक्स एकदम वाईड होणार आणि सगळ्यात जास्ती टॉल टी वेव राहणार। क्यू आर एस कॉम्प्लेक्स वाईड झालेला आहे, क्यू आर एस कॉम्प्लेक्स वाईड, आणि जी टी वेव आहे ती एकदम टॉल टी वेव काय झाली आहे, पीक झालेली आहे। ठीक ना, टॉल अँड पीक टी वेव। तर हे बघा, लक्षात ठेवा, हायपर कॅल्शिमिया, कॅल्शियम इन्क्रीज होत आहे, टी वेव पण एकदम टॉल आणि पीक होत आहे, इतकं लक्षात ठेवायचं। काय होत आहे, काय होत आहे, पोटॅशियम इन्क्रीज होत आहे तर टी वेव टॉल आणि पीक होत आहे, इतकं लक्षात राहिलं। मग त्याच्यानंतर हायपर कॅल्शियमियामध्ये वाढला पोटॅशियम लेवल इन्क्रीज होत आहे, पी वेव पूर्ण फ्लॅट होत आहे, ओके, आणि क्यू आर एस कॉम्प्लेक्स पण मोठं होत आहे। हे पोटॅशियमचे, पोटॅशियम इन्क्रीज होत आहे तर ईसीजी चेंजेस हे होणार, आणि कमी होणार तर एकदा रिवाइज करू आपण दोन्ही वस्तू। हायपोमध्ये काय काय चेंजेस झाले, एस टी वेव डिप्रेशन झाली। काय, एस टी वेव डिप्रेस्ड, एस टी वेव डिप्रेशन। ठीक आहे, सोबत काय झालं, फ्लॅट और इन्व्हर्टेड टी वेव, फ्लॅट और इन्व्हर्टेड टी वेव। त्याच्यानंतर प्रॉमिनंट यू वेव, प्रॉमिनंट यू वेव। ओके, इतकं क्लिअर झालं आहे, एस टी वेव डिप्रेस्ड, फ्लॅट और इन्व्हर्टेड टी वेव आणि प्रॉमिनंट यू वेव। आता हायपोमध्ये काय काय चेंजेस होणार, हायपरमध्ये काय काय चेंजेस होणार, दिस इज हायपर, टॉल पिक टी वेव, टी वेव। ओके, बघा इथेच तुम्हाला समजायला येईल हायपोकॅलेमिया आणि हायपरकॅलेमिया। हायपोमध्ये काय होत आहे, फ्लॅट होत आहे टी वेव, कमी झालेला आहे फ्लॅट होत आहे, वाढत आहे पोटॅशियम लेवल तरी टॉल होत आहे, इतकं कम्पेअर तर करू शकाल ना। मग त्याच्यानंतर इथे जी पी वेव आहे ती फ्लॅट होत आहे, म्हणजे जी फर्स्टवाली वेव राहते आपली पी वेव ती फ्लॅट होत आहे। आणि याच्यामध्ये जो क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे तो वाईड होत आहे, काय होत आहे, क्यू आर एस कॉम्प्लेक्स वाईड, हा ना, इतकं समजला। हे झाले हायपरकॅलेमियाचे आणि हायपोकॅलेमियाचे। एकदा कॅल्शियम पण रिवाइज करायचं का, कॅल्शियम पण एकदम शॉर्टमध्ये आपण फटकन रिवाइज करू। बघा, याच्यामध्ये काय होतं, हायपोकॅल्शिमियामध्ये प्रोलॉंग
प्रोलॉन्ग एस टी सेगमेंट प्रोलॉन्ग होता है, सोबत प्रोलॉन्ग क्यू टी इंटरवल, ठीक है, हे दोनच चेंजेस होता है। त्याच्यानंतर हायपर कॅल्शेमिया मध्ये काय होणार, शॉर्ट टर्न होणार, इथे प्रोलॉन्ग होता है तर इथे शॉर्ट होणार, शॉर्ट टर्न एस टी सेगमेंट। याच्यात काय होणार, वाइडन टी वेव, समजलं? ह्या सगळ्या गोष्टी आता क्लियर झालेल्या असेल, आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच बघू, थोडा लॉन्ग क्लास होईल नाहीतर, त्याच्यानंतर भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये। थँक्यू सो मच।